उपमुख्यमंत्री अजित पवार आज जुन्नर तालुक्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान पाहणी दौऱ्यात जुन्नर तालुक्यातील नारायणगाव, गुंजाळवाडी, सावरगाव, चिंचोली, पारुंटे, एनेरे, जुन्नर परिसरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देत सरकार व प्रशासन तुमच्या सोबत आहे, घाबरू नका असे आश्वासन दिले. या निमित्तानं जुन्नरकरांनी पवार यांच्या कामाचा दरारा आणि कामाची पद्धत अनुभवली. यावेळी सोबत खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, चेअरमन सत्यशील शेरकर, सभापती संजय काळे, शरद लेंडे, पांडुरंग पवार, सूरज वाजगे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, तहसीलदार हनुमंत कोळेकर, प्रांत अधिकारी जितेंद्र दुडी, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, प्रशासकीय अधिकारी, पोलीस यांसह पक्षाचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंचनामे करायला ताई कोणी आलो? कुठे? हा, तर पंचनामे करायला प्राथमिक पाणी झालं. कसली प्राथमिक पाणी? मला तर बाजीराव काही कळलं नाही. प्राथमिक पाणी मला तर पहिला शब्द कळला. आल्यानंतर पंचनामे करायला वेळ कशाला लागतो? रेकॉर्ड इतकी मुलं, इतकी मुली, इतकी शेती, अमक, इतकं घराचा पत्रा उडाला, परत पाहणी करायची, पुन्हा दुसऱ्यांदा यायचं, वेळ जातो आपला. आपल्याला 2 दिवसात पाहिजे होतं सगळं. खासदार कोले साहेब, मी नंतर अतुल बेनके, सगळे आम्ही आलेलो आहे. हे बघितलं आहे. एकदा सगळ्यांचा आढावा घेऊन आम्ही उद्या मीटिंग करतोय. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला नक्की ह्याच्यामध्ये मदत करू. काळजी करू नका. तुमच्या म्हणजे तुम्ही एकट्या नाही आहे, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे, सरकार तुमच्या बरोबर आहे. फक्त आता घडू नये ते घडलं आहे वादळामुळं. तर तुम्ही तुमचं हे धीर सोडू नका. असे प्रसंग येत असतात. मुलगी तिला काही मदत पाहिजे असेल तर करतो मी. सांगा बाजीराव. हो, घेतो. सांग काय असेल तो काय तुला मुसळे मुसळे कुठे सरपंच चौबे हे यांचं बघा. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.